हनुमान जयंतीचा उत्सव सालाबाद प्रमाणे याही वर्षी MIDC मधल्या मंगलभक्त सेवा मंडळाच्या मंदिरात आयोजित करण्यात आला होता. नगरमधील अध्यात्मिक गुरु राजाभाऊ कोठारी यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात हा सोहळा संपन्न झालाय. पहाटेपासून भाविक भक्तांनी इथं दर्शनासाठी गर्दी केली होती. गेली 23 वर्ष हा सोहळा इथं आयोजित केला जातोय. प्रभू श्रीरामाच्या पाठोपाठ येणाऱ्या रामभक्त हनुमानाचा जन्मोत्सव MIDC इथल्या श्री मंगल दत्तक्षेत्र F70 इथल्या मंगलभक्त सेवा मंडळ इथं मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी भाविक भक्तांनी हनुमान जन्मोत्सवानिमित्त पहाटपासून गर्दी केली होती. श्री मंगलभक्त सेवा मंडळाचे अध्यक्ष जिल्ह्याच्या आध्यात्मिक क्रांतीचे जनक श्री राजाभाऊ कोठारी यांच्या हस्ते पवित्र गंगाजलानं पहाटे अभिषेक करण्यात आला. पहाटपासून रामभक्त हनुमानाची विधिवत पूजा आरती आणि स्फूर्तिदायक चरित्र पठन करण्यात आलं. दुपारी 12:30 राजाभाऊ कोठारे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. रात्री मठात हनुमान चालीसा पठन आणि भक्ती संगीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी रामभक्त हनुमान, श्री गणेश, भगवान शंकर आदी देवतांच्या भजनानं भाविक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. आध्यात्मिक गुरु राजाभाऊ कोठारी यांनी मंडळाच्या 23 वर्षांच्या वाटचालीबद्दल मार्गदर्शन केलं. श्री मंगलभक्त सेवा मंडळ हे मंडळ नसून आध्यात्मिक चळवळ आहे असं ते म्हणाले. जयशंकर, मंगलभक्त सेवा मंडळ हे एक स्वप्नातलं मंडळ, कारण गेली 28 वर्ष अविरतपणे विविध सामाजिक उपक्रमांचं आणि आध्यात्मिक धार्मिक बरोबरच एन्व्हायरमेंटल उपक्रम देखील या मंडळाच्या माध्यमातून तरुण वर्गाच्या सहकार्यानं पूर्णपणे राबवले जातात. अशा अनेक उपक्रमांपैकी एक उपक्रम म्हणजे हनुमान चालीसा पठन व भजन संध्येचा कार्यक्रम. गेली 14 वर्ष अविरतपणे या अहमदनगर शहराच्या पावनभूमीमध्ये मंगलभक्त सेवा मंडळाच्या माध्यमातून सलग 40 दिवसांचा हनुमान जयंतीच्या अगोदरचे सलग 40 दिवस हा कार्यक्रम गेली 14 वर्ष घेतला जातोय. या कार्यक्रमामागं इतकंच भावना आहे की हनुमान चालीसा पाठाचं महात्म्य हे खरोखर त्या पाठातच दडलेलं आहे. ज्याप्रमाणे त्यात सांगितलंय, भूत पिसाच निकट नाही आवे, महावीर जब नाम सुनावे, नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमंत बीरा. रोग राई बरोबरच शारीरिक कष्ट पीडा देखील दूर होते
असं महात्म्य या हनुमान चालीसाचं आहे. हनुमान चालीसा पाठाच्या आवर्तनावर आवर्तन जेव्हा या वातावरणामध्ये निर्माण होतात, वातावरणाच्या शुद्धीबरोबरच आपल्या अंतकरणातल्या अंतकरणाची देखील शुद्धी होत जाते आणि याची अनुभूती गेली 14 वर्ष नगरकर अनुभवत आहे. खर तर धर्म अध्यात्म समाज अर्थ आणि कर्म या दोन गोष्टींवर आपला समाज चालतो, अर्थ आणि कर्म. मात्र या कर्मांना कुठल्या पद्धतीची दिशा मिळाली पाहिजे हे आपले जे आपला जो परिवार असतो, जो आजूबाजूचं सभोवतालचं वातावरण असतं यावर हे ठरलं जातं. मंगलभक्त सेवा मंडळाच्या माध्यमातून 28 वर्ष अनेक तरुण मुलांना मार्गी लावण्याचं, दिशा देण्याचं कार्य या मंडळाच्या माध्यमातून घडलंय. ज्याप्रमाणे नापासांची शाळा असते त्याप्रमाणे आपल्या आयुष्यात नापास झालेली तरुण मुलं आमच्या परिवारातले एक एक सहकारी आणि या मुलांच्या नापास झालेली ही मुलं सगळीकडनं यांना अवहेलना, अपमानास्पद वागणूक यांच्या कर्मानं, यांच्या वागण्यानं प्राप्त होत होती. स्वतःच्या जीवनाबद्दल असलेलं स्वतःच मत हरवून बसलेली ही तरुण मंडळी जेव्हा या मंगलभक्त सेवा मंडळाच्या संपर्कात येतात, आपोआप त्यांना त्यांच्यातले दुर्गुण, त्यांच्यातले व्यसनं, त्यांच्यातले नको असलेले गुण आपोआप दूर होतात. आणि या नुसतंच दूर होतात असं नव्हे तर त्या मुलांना योग्य दिशा देण्याचं कार्य देखील या सद्गुरु शंकर महाराजांच्या कृपा आशीर्वादानं व दत्तप्रभूंच्या कृपा आशीर्वादानं पार पाडलं गेलं. आज मंगलभक्त सेवा मंडळाचे अनेक शिष्य सद्गुरु शंकर महाराजांच्या चरणी, दत्तप्रभूंच्या चरणी नमन करून आपल्या जीवनाला योग्य दिशा देऊन आज जगभरातल्या प्रत्येक देशामध्ये मंगलभक्त सेवा मंडळाचे सहकारी मुलं, शिष्य आज कार्यरत आहेत. असाच एक प्रकल्प म्हणजे सारोळा कासार गाव. अहमदनगर शहरापासून अवघ्या 30-32 किलोमीटरवर असलेलं हे गाव गेली अनेक वर्ष पाण्याच्या दुर्भिक्षामध्ये होतं. अख्खं गाव व्यसनांच्या आहारी. जेव्हा की या गावाची महती अशी घरटी एक जण मिलिटरीमध्ये अथवा शैक्षणिक क्षेत्रात शिक्षक म्हणून कार्यरत असणारं हे गाव, आपल्या देशाच्या संरक्षणामध्ये मोठं योगदान दिलेलं हे गाव आणि या गावातल्या पुढच्या या तरुण पिढीला नको नको ते नाद लागलेले. 12 वर्षापूर्वी या गावाला मंगलभक्त सेवा मंडळाच्या माध्यमातून आध्यात्मिक, सामाजिक व धार्मिक दृष्ट्या दत्तक घेतलं गेलं आणि नुसतंच दत्तक घेतलं गेलं नाही तर त्या गावाचा झालेला कायापालट आज आपल्याला पाहायला मिळतो. जेव्हा सरकारनं जल युक्त शिवाराचं काम सुरू केलं, त्या जलयुक्त शिवाराच्या कामाच्या माध्यमातून सारळ कासार या गावातून वाहणाऱ्या नदीला 12 किलोमीटर लांबीचं, 100 फूट रुंदीचं आणि 20 फूट खोलीचं पात्राचं रुंदीकरणाचं आणि खोलीकरणाचं काम या मंगलभक्त सेवा मंडळाच्या प्रेरणेनं, सद्गुरू शंकर महाराजांच्या आशीर्वादानं आणि दत्त महाराजांच्या कृपेनं हे कार्य पूर्णत्वाला गेलं. आज गावात जर पाहिलं तर सगळीकडे सिमेंट काँक्रीटचे रस्ते आहेत, हायमॅक्स दिवे मंगलभक्त सेवा मंडळाच्या माध्यमातून गावामध्ये 65 हायमॅक्स दिवे लावण्यात आलेले, 3 मंदिरांचं जीर्णोद्धार करण्यात आलं, तरुण मुलांची एक फळी निर्माण झाली. त्या तरुण मुलांच्या फळीच्या माध्यमातून दर शनिवारी गावामध्ये भजनांचा कार्यक्रम घेतला जातो. दुष्काळामध्ये गुरांच्या छावणीचा प्रकल्प देखील मंगलभक्त सेवा मंडळाच्या माध्यमातून सारळ कासार या गावामध्ये राबवण्यात आला होता. आज गावामध्ये एक सुसज्ज असं वाचनालय, स्टडी रूम, ग्रामपंचायतीची एक देखणी अशी वास्तू निर्माण करण्यात आलेली, हगाम्याचं मैदान आहे की जिथे पारावर बसून चकोट्या मारणारे, विड्या फुंकणारे आपल्याला दिसत होते, तिथे आज अगदी स्वच्छ असं वातावरण आणि सुदृढ असं गावातलं वातावरण की सहकार्यानं काय घडू शकतं, एकमेकांच्या हातात हात घातला आणि त्याला जर योग्य दिशा प्राप्त झाली, भगवंताचा आशीर्वाद प्राप्त झाला तर गावाचा कायापालट कसा होतो याचं हे मूर्तिमंत उदाहरण.
12 वर्षापूर्वी जेव्हा हे गाव दत्तक घेतलं गेलं त्यानंतर जी 6 वर्ष काम झालं या गावामध्ये मंगलभक्त सेवा मंडळाच्या माध्यमातून गावकऱ्यांनी एक हाती सत्ता गावची मंगलभक्त सेवा मंडळाच्या तरुण युवकांच्या हातात दिली. अगदी एक हाती ही सत्ता गावकऱ्यांनी एक मुखानं या तरुणांच्या हातात दिली आणि 5 वर्ष या तरुणांच्या माध्यमातून गावचा कारभार ज्या पद्धतीने हाकला गेला, जो जो बदल या गावामध्ये घडला, ग्रामपंचायतीची इमारत निर्माण झाली, अनेक गोष्टी नव्या निर्माण करण्यात आल्या, हे सगळं पाहून परत पुढच्या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये गावकऱ्यांनी बहुमतानं ही सत्ता परत मंगलभक्त सेवा मंडळाच्या तरुण युवकांच्या हातात दिली. हेच याचं सगळ्यात मोठी पोच पावती आहे. आज ज्या गावामध्ये पाण्याचं दुष्काळ दुर्भिक्ष पडत होतं, दुष्काळ म्हणून टँकरच्या खेपा सुरू होत्या, त्या गावामध्ये आजही आत्ताच्या या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये आत्तापर्यंत एकही खेप टँकरची झालेली नाही. इतकं मोठं जलसंधारणाचं कार्य, जलयुक्त शिवाराच्या कार्याच्या माध्यमातून या गावामध्ये करण्यात आलेलं आहे. असेच अनेक प्रकल्प मंगलभक्त सेवा मंडळाच्या माध्यमातून वर्षभर सातत्यानं राबवले जातात. मग ते अन्नदानाचं कार्य असो, शैक्षणिक साहित्य वाटपाचं कार्य असो, अंध अपंगांना त्यांना लागणारी उपकरणांची मदत असो की अनाथाश्रममध्ये लागणाऱ्या अनेक गोष्टींची मदत असो, नैसर्गिक साधन संपत्तीचं रक्षण असो की धार्मिक आध्यात्मिक माध्यमातून समाज प्रबोधन तरुणांच्या दिशा विचारांना योग्य दिशा देण्याचं कार्य असो, असे अनेक उपक्रम मंगलभक्त सेवा मंडळाच्या माध्यमातून 28 वर्ष सलगपणे राबवण्यात येत आहे. खरं तर या नापास मुलांच्या माध्यमातून इतकं मोठं जेव्हा कन्स्ट्रक्टिव्ह कार्य आपल्या नजरेसमोर पडतं तेव्हा खऱ्या अर्थानं भगवंताची कृपा काय असते, सद्गुरूंची कृपा काय असते याची अनुभूती आपल्याला प्राप्त होते. त्यातलाच एक उपक्रम म्हणजे हा हनुमान चालीसा पठण व भजन संध्या. खरं तर ही परीक्षेच्या काळात येणारी हनुमान चालीसा पठणाचा हा कार्यक्रम 40 दिवस चालत असतो. मात्र गेली 14 वर्षातला हा अनुभव आहे की या 40 दिवसांमध्ये कुठल्याही पालकानं ही कंप्लेंट ही तक्रार कधी केली नाही की आमच्या मुलांचे अभ्यास चालू आहे, तुम्ही हे रात्री का घेताय. याचं एकच कारण आहे, ते हनुमान चालीसा पठणाच्या आवर्तनावर आवर्तनं जेव्हा होतात त्या आवर्तनानं या वातावरणामध्ये ज्या ध्वनीलहरी तरंगलहरी निर्माण होतात त्यामुळे जी एक चैतन्यमयी ऊर्जा प्राप्त होते ती ऊर्जा या मुलांना अभ्यास करण्यास प्रवृत्त करते. आपल्या ठरवलेल्या ध्येयाकडे चालण्याकरिता लागणारी ऊर्जा या माध्यमातून यांनाही प्राप्त होते. जिथे जिथे ज्या ज्या स्थानावर आजपर्यंत हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम झाला त्या त्या स्थानाचं वातावरण 1-2 महिन्यांकरिता निश्चितपणे त्या वातावरणातली अशुद्धी दूर झालेली आपल्या लक्षात येते. कारण तिथं जो काही आपसी मेलभाव मेलजोळ भाव आपल्याला पाहायला मिळतो, जी एक नकारात्मक ऊर्जा या वातावरणामध्ये भरलेली आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून आज आपल्या वर्तमानपत्रांमध्ये जर बातम्या वाचल्या तर 90% बातम्या या नकारात्मक स्वरूपाच्या आपल्याला वाचायला मिळतात. याचं एकुलतं एक कारण आहे, इतकी नकारात्मकता आपल्या विचारांमध्ये भरली तीच नकारात्मकता आपल्या कार्यामध्ये उतरते, आपल्या कर्मामध्ये उतरते आणि म्हणूनच आज आपल्या अवतीभोवतीचं वातावरण हे नकारात्मकानं भरलेलं आहे. आणि अशा या नकारात्मक वातावरणामध्ये ही सकारात्मक ऊर्जा ज्या पद्धतीनं कार्य करते त्या पद्धतीचं कार्य निश्चित आपल्या या मानव योनीतल्या प्रत्येक चैतन्याकरिता अत्यंत यशदायी आणि उज्ज्वल भविष्याच्या करिता लागणारी ही ऊर्जा देणारी ठरते. हेच हाच मनोभाव मनाशी बाळगून या हनुमान चालीसा पठणाचा व भजनांचा कार्यक्रम 14 वर्षापूर्वी हाती घेतला आणि भगवंताच्या कृपेनं मारुती रायाच्या कृपेनं महाबली महारुद्राच्या आशीर्वादानं 14 वर्ष अखंडपणे हे कार्य सुरू आहे, हा उपक्रम सुरू आहे. खरं तर मारुती रायांच्या नावानं चालणाऱ्या या उपक्रमामध्ये मारुती रायांचे जे गुणवैशिष्ट्य आहे की एकनिष्ठता समर्पण भाव, आपल्या गुरुप्रती असलेली जाज्वल्य निष्ठा, मुखात सातत्याने असलेलं भगवंताचं नाम, मे जहा जिस में नहीं राम हो मेरे किस काम, हे म्हणणारं हे दैवत की मेरे रोम रोम में बसे हे राम, समर्पण भाव कसा असावा, एक निष्ठता कशी असावी याचं हे मूर्तिमंत उदाहरण.
बस इतकं सांगू इच्छितो की मारुती रायांच्या इतर कुठल्याही गुणांपैकी फक्त या दोन गुणांना जरी आपण आत्मसात केलं, एकनिष्ठता आणि समर्पण भाव जर आपल्या दैनंदिन जीवनातल्या कामामध्ये आपल्या कार्यामध्ये जर आपण समर्पण भाव ठेवला आणि एकनिष्ठता ठेवली तर निश्चित यश आपल्यापासून दूर जाऊ शकत नाही. आणि हीच भगवंताचरणी प्रार्थना की ज्यांना ज्यांना या हनुमान चालीसा पठणाचा व वचनांचा लाभ प्राप्त झाला, सत्संगाचा लाभ प्राप्त झाला, त्यांना सर्वांना योग्य असं उज्ज्वल असं भविष्य जीवन प्राप्त हो, हीच भगवंताचरणी प्रार्थना व्यक्त करतो. आणि माझे दोन शब्द संपत. राम भक्त हनुमान जन्मोत्सव सोहळा कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री मंगल भक्त सेवा मंडळाचे संजय अंधाळे, पवन फिरोदिया, सचिन झंवर, गणेश शहा आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. प्रतिनिधी शशी लाटे, मेट्रो न्यूज, अहमदनगर.